या बातमीचे प्रायोजक गायत्री बिल्डर्स नक्षत्र हाइट्स मल्लिकार्जुन नगर सोलापूर। सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दशसूत्री कार्यक्रम शिक्षण विभागासाठी सुरू केलाय। या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बीबीदारफळ इथं आयोजित करण्यात आलेल्या पाढेवीर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। या शाळेतील इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी 50 पर्यंत पाढे पाठांतराचं अप्रतिम सादरीकरण केलं। विद्यार्थ्यांनी कृती करत, फुगडी खेळत, वारकऱ्यांचे पाऊल खेळत, टाळ्यांचा गजर करत, व्यायाम प्रकार करत, हलगी डफ वाजवत, भन्नाट आगळ्या वेगळ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कृती करत चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले जुगलबंदी पाढे पालक, शिक्षक, मान्यवर आणि ग्रामस्थांसाठी एका ज्ञान मंदिरात मिळणारी ज्ञान मेजवानीच ठरली आहे। या सर्व विद्यार्थ्यांना पाढेवीर 2022-23 किताब म्हणून शारदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शारदा ननवरे आणि डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र, शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या शैलेश साठे यांनी पुष्पगुच्छ, मिठाई आणि शालेय वस्तू देऊन गौरव केला। इयत्ता चौथीच्या वर्गाचा हा निरोप समारंभ होता। विद्यार्थ्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना हमसून हमसून रडत होते। सर्व माता पालक दाटून आलेले कंठ त्यास वाट मोकळी करून देताना हा प्रसंग जिल्हा परिषदेचा लढा शाळेविषयी आत्मीयतेचे प्रतीक दाखवणाराच होता। गावचे सरपंच अर्चनाताई ननवरे, शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार, उपसरपंच नारायण सर्वगोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमशंकर घोंगडे, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार साठे, ज्ञानेश्वर ननवरे, बाळासाहेब ननवरे, संभाजी ननवरे, विशाल ताटे, प्रमोद चौरे, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच अर्चना ननवरे, तसंच अकोले काटी गावच्या पालकांतर्फे मुलांचे वर्गशिक्षिका शीला ननवरे यांचा गौरव करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शेरजाळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर माने यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। तिथं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं जिथं जिथं त्यांनी चुरूप दाखवतात त्यांच्या पाठीवर तो कौतुकाची थाप देण्यासाठी सतत पैसा महत्वाचा नसतो। तुम्ही कशाच्याही माध्यमातून देऊ शकता आणि ती थाप मात्र खूप उडीव मला भासते की माझ्या गावात शिक्षण प्रेमी जन्मावे। विविध आत्मची शाळा भविष्याच्या काळामध्ये एक आदर्शवत शाळा होईल, जिल्ह्यामध्ये त्या शाळेचा नाव लौकिक होईल असा विश्वास वाटतो। कारण विद्यार्थ्यांनी जे काय आता सादरीकरण इथं केलं त्यातून लक्षात येतं तिथल्या शिक्षकांनी किती त्यांच्यासाठी कष्ट उपसलाय, तिथल्या पालकांनी किती विश्वास दाखवलाय आणि तिथल्या गावकऱ्यांनी या शाळेवर किती विश्वास दाखवत केलाय। त्यामुळे नक्कीच शाळेचं गावावरती आणि गावकऱ्यांचं शाळेवरती प्रेम आहे, त्यातूनच हे सगळं। शिक्षणाच्या ज्ञानगंगेमध्ये आपण अतिशय सुंदर आणि कष्टाचं बहुमोल असं योगदान दिलेलं आहे। मी याच शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे
आणि माझे वर्ग शिक्षक शिरजळे गुरुजी होते, त्यांनीच मला शिकवलेलं आहे, पण मला देखील एवढे पाळे येत नव्हते. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी पाळे म्हटलं त्यांना फक्त 50 पाळा मला येतो. थोडक्यात सांगायचं असं आहे, तेवढ्यावर मी डॉक्टर झालो म्हणजे विद्यार्थी अजून भविष्यामध्ये जास्त प्रगती करतील असा मला विश्वास वाटतो. देणार मी देत जावे, घेणार मी घेत राहावे, देता देता घेणारचे हातही घ्यावे. दात्रोचं अतिशक्ती ज्यांच्यामध्ये आहे त्यांनी देत राहावे. या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच मी अभिनंदन करतो शिला मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी की खूप चांगली तयारी त्यांनी करून घेतलेली. ह्याचं आम्ही प्रत्येक स्वतः शिक्षण अधिकारी तत्कालीन संजय कुमार राठोड साहेब आणि आम्ही आलो होतो लॉकडाऊन मध्ये. ऑनलाईन एज्युकेशनच ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम त्यांचं खूप चांगलं आहे. सर्वच शिक्षक चांगले आहेत. त्यात कसं आहे, शिक्षक चांगले असं पण मुख्याध्यापक पण नेतृत्व चांगलं लागतं. या गावामध्ये एक आदर्श नागरिक उद्योजक घडतील, उद्योगपती घडतील, जे काय घडतील ते घडतील, डॉक्टर घडतील, इंजिनियर घडतील, सैनिक घडतील, परंतु एक आदर्श माणूस घडला पाहिजे शिक्षण प्रेमीचा आपल्या. एवढं काम आपण सर्वांनी करावं. आपली उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्याचं एकमेव ठिकाण मोहिनी वॉटर पार्क कंदलगाव सोलापूर. 6 स्लाइडिंग राइड्स, अम्ब्रेला रेन डान्स, ओपन रेन डान्स, डीजे सिस्टीम, अडल्ट बोट, ट्रेन, ऑक्टोबर स्विंगर, लंच, चिल्ड्रन्स पार्क एरिया, चिल्ड्रन्स इंडोर गेम्स, 7D थिएटर, ओनली 699 पर पर्सन. मोबाईल 9421 2033333.